या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका, कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे. तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा. आमचा पत्ता: आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज, मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज. मोबाईल नंबर 9390508030. एरंडोलीच्या संतोष यादवचे धाडसी कार्य, मोटरसायकलसह विहिरीत पडलेल्या युवकाचे वाचवले प्राण. पाहूया आमचे एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती. एरंडोली येथील संतोष दत्तात्रय यादव हा युवक तासगावकडे काही कामानिमित्त जात असताना त्यांना तानंग फाट्याजवळ रस्त्याकडेला असलेल्या विहिरीवर लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी जाऊन पाहतात तर मोटरसायकलसह दोन तरुण विहिरीत पडले होते, पण त्यांना कोणीच मदत करण्याचे धाडस करत नव्हते. यावेळी संतोष यादव यांनी कशाचाही विचार न करता त्यांनी विहिरीत दोरीच्या साहाय्याने उतरून त्या तरुणांना पाण्यातून बाहेर काढले व त्यापैकी एकाचा जीव वाचला तर दुसऱ्याचा पाण्यात असतानाच जीव गेला होता. थोडा वेळ अगोदर संतोष यादव तिथे पोहोचले असते तर दोघांचेही जीव वाचवण्यात त्यांना यश मिळाले असते असा उपस्थितांतून सूर निघत होता. संतोष यादव यांनी केलेल्या धाडसी कार्याचे कौतुक करून एरंडोलीच्या सर्व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी दादासो पाटील, बी के पाटील, आत्माराम जाधव, शिवाजी ममरदंडे, नामदेव मोरे, वर्धमान पाटील इत्यादी सर्वजण उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधी समोर सत्य घटना सांगताना संतोष यादव म्हणाले. नमस्कार, एस टी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एरंडोली या ठिकाणी आलेले आहोत. गेल्या 2 दिवसापूर्वी म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी एरंडोली येथील एका युवकाने विहिरीत मोटरसायकलसह विहिरीत पडलेल्या 2 युवकांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि एक फार मोठं धाडसाचं काम या गावातील युवकांनी केलेलं आहे आणि खरोखर एक सामाजिक उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे. त्या कार्यामध्ये ते कार्य करत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मागेपुढे न पाहता एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं त्या माणसानं काम केलेलं आहे आणि खरोखर आज आपण एरंडोली गावामध्ये त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा. संतोष दत्तात्रय यादव. तर अशी माहिती मिळाली की 2 दिवसापूर्वी म्हणजे गुढीपाडव्या दिवशी तुम्ही तासगावला जात असताना एका विहिरीमध्ये 2 तरुण मोटरसायकलसह त्या विहिरीमध्ये पडले होते. त्या म्हणजे ती घटनेचा कधी तुम्ही जाण्याचा योग कसा आला? आम्ही तासगावला चाललेलो, जाता जाता गर्दी बघून आम्ही थांबलो. गर्दी का थांबल्या झाल्या म्हणून बघितलं तर त्यात लोक म्हटले की 2 माणसं पडल्यात, मग ते धडपड त्याला बघून मी उतरलो खाली आणि उतरून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तरी एक जण वाचला, एकाचा जीव वाचला, एकाचा बळी गेला. म्हणजे प्रामाणिकपणे आटोकात प्रयत्न करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केलेला आहे, पण परमेश्वरानं जो व्यक्ती मयत झाला त्याचं नशीब तेवढंच होतं, पण जो वाचला तो ह्यांच्यामुळं वाचला. आज मिरज पूर्व भागामध्ये एरंडोली गावात असे काही तरुण आहेत की स्वतःचा जीव धोक्यात घालून सामाजिक कार्य करत आहेत आणि खरोखर समाजानं अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा कुठंतरी त्यांचं प्रशंसा केली पाहिजे, त्यांचं कौतुक केले पाहिजे. तर या ठिकाणी एरंडोली गावचे माजी उपसर पण या ठिकाणी उपलब्ध आहेत, आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला या व्यक्तीबद्दल आणि काय माहिती आहे का? आज सकाळीच यांचे आम्ही सहज चहा घ्यायला बसलो होतो आणि बोलत आमचा विषय निघाला की असं असं झालं आणि आम्ही तानगेला चाललो होतो ना, 2 व्यक्ती विहिरीत पडल्या होत्या आणि त्यातल्या एका व्यक्तीला मी वाचवले. मग ते ही एवढी मोठी गोष्ट आहे हे माझ्या सकाळी लक्षात आलं की एवढी मोठी गोष्ट झाली आणि ह्याचं कुठेही म्हणजे साधं कोणाला माहितीही नाही आणि ह्याच्या हाताला वगैरे लागलेलं बघितलं, ह्या हात वगैरे म्हणजे ते दोरी हे करताना ह्या हाताला वगैरे यांच्या दोकच पडलेलं बघितलं. मग हे सगळं हे झाल्यानंतर यांनी पहिल्यांदा दवाखान्याकडे गेले,
मग मी ह्यांना सांगितलं की हे कुठंतरी ह्यांचं कार्याबद्दल जर आम्ही बघितलं तर एरंडोलीमध्ये कुठलंही एखादं सामाजिक कार्य असू दे किंवा एखादं स्वच्छतेचं काम असू दे किंवा एखाद्या धार्मिक कार्यात असू दे किंवा हे अगदी हिरिरीनं भाग घेऊन कायमस्वरूपी कोणत्याही कामात म्हणजे प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ह्यांचं स्वभावच आहे, मूळचा स्वभाव. मग हे एवढं चांगलं यांचा स्वभाव असल्यामुळे हे अशा चांगल्या व्यक्तीचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे. एवढं एखाद्याचा जीव वाचवणं हे काय इतकं म्हणजे लहान साधी गोष्ट नाही. मग हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी म्हणते आणखीन एक थोडं हे जर 5-10 मिनिटं अगोदर गेले असते तर दोघांचाही यांनी जीव वाचवला असता. इतकं म्हणजे हे पुण्याचं किंवा चांगलं काम यांनी केलं आहे तर याबद्दल आम्ही खरोखरच एरंडोली ग्रामपंचायत आणि एरंडोली सर्व सोसायटी असू दे किंवा सर्व गावच्या वतीनं आम्ही खरोखर हे आमच्या या संतोष आमचे हे पूर्वीपासूनच लहानपणापासून मित्र आहेत तर यांचे खरोखर मनापासून आम्ही एक अभिनंदन किंवा अशा स्वरूपाचं आणखीन तुम्ही कार्य करावं एक चळवळीतीलही माणूस आहे आणि अशा पद्धतीनंच यांनी काम करावं असे एक आम्ही म्हणजे आणि हे आमच्या सर्वांच्या वतीनं यांचं एक कौतुक आहे आपल्या गावच्या एरंडोली गावच्या वतीनं. तर या ठिकाणी एक उल्लेखनीय कार्य केलेल्या या व्यक्तीचं गुणगौरव कौतुक करण्यासाठी या ठिकाणी एरंडोली गावातील सर्व ग्रामपंचायत सोसायटीचे आजी माझी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांनी मिळून आज ह्या व्यक्तीचा गुणगौरव इथे करण्यात आलेला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.